केंद्र सरकारने नियमातील मर्यादा वाढवल्याने कर्णा बँकेच्या सर्व ठेवीदारांना डीआयसीजीसीच्या सुधारित नियमानुसार 5 लाखांपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार असल्याने सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत त्यासाठी अर्ज करण्यासाठी ठेवीदार आणि खातेदारांची मोठी रांग लागली होती. यावेळी अनेक ठेवीदार माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर व महेश वाल्दी यांना धन्यवाद देत होते. मात्र यावेळी कोविडबाबत कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. रिझर्व्ह बँकेने कर्णा बँकेचा व्यवसाय परवाना बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युलेशन 22 सेक्शन 56 रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार रद्द केल्यामुळे कर्णा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी 5 लाखांपर्यंतच्या ठेवी डीआयसीजीसीच्या रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना परत मिळणार आहेत. त्यासाठी कर्णा नागरी सहकारी बँकेत केवायसी ठेवी व खात्याची माहिती असलेला अर्ज भरून देण्याचे आवाहन बँकेचे माजी प्रशासक जीजी मावळे यांनी केले होते. त्यामुळे सोमवारी पनवेलच्या मुख्य शाखेबाहेर लोकांनी मोठी रांग लावली होती. कर्णा बँकेची ही मुख्य शाखा उरण नाक्यावर गर्दीच्या ठिकाणी आहे. शाखेत जाण्यासाठी अरुंद जिन्यावरून जावे लागते. महाड सोडून सर्व शाखेतील खातेदारांनी मुख्य शाखेत अर्ज दाखल करायचे असल्याने तेथे मोठी रांग लागली होती. या ठिकाणी जागा अपुरी आहे, रस्त्यावर उभे राहावे लागत आहे, पाऊस आल्यास भिजायला होईल. यासाठी प्रत्येक शाखेत अर्ज स्वीकारावे किंवा मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करावी अशी रांगेतील माणसांची मागणी आहे. ज्यांच्या नावाने ठेवी किंवा खाते आहे त्या सर्वांचे केवायसीचे पेपर व दुसऱ्या बँकेचा कॅन्सल चेक या अर्जासोबत ठेवीदारांनी जोडायचे आहे. बँकेत प्रत्येकी काउंटरवर कागदपत्र तपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ ही सकाळी 10 ते 1:30 आहे. सदर अर्ज बँककडून डीआयसीजीसीकडे पाठवले जातील. तेथे त्यांचे ऑडिट व क्रॉस व्हेरिफिकेशन करून क्लेम मंजूर होईल. त्यानंतर बँक खातेदाराला त्यांच्या ठेवीची ओरिजिनल सर्टिफिकेट्स व बँक पासबुक घेऊन बँकेत बोलावले जाईल आणि त्यांच्या नावावर जमा असलेल्या रकमेपोटी 5 लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी जाईल असे प्रशासकीय अधिकारी म्हात्रे यांनी सांगितले. त्याच्यामध्ये आता आपण आरबीआयने लायसन कॅन्सल केल्यामुळे आता लोकांना डीआयसीजीसी मार्फत 5 लाखांपर्यंतचं डिपॉझिट किंवा 5 लाखांपर्यंतच्या रकमा इन्शुरन्समधून आपल्याला कव्हर करता येतील, इन्शुरन्समधून कव्हर करता येतील. त्यामुळे आता मी डिपॉझिटरना आवाहन करतो की त्यांनी केवायसी फॉर्म बँकेतून कलेक्ट करावा, त्याच्यासोबत त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड, सोबत एक अदर बँकेचा कॅन्सल चेक त्याच्यासोबत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या डिपॉझिटरच्या नावाने ते अकाउंट असायला पाहिजे किंवा जॉईंट अकाउंट असेल तरीसुद्धा चालू शकेल. याच्यामध्ये तुम्ही देताना फॉर्म प्रॉपर फिलअप करा, प्रत्येक झेरॉक्सवर स्वतःची सही करा, जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे. आपण देताना हे केवायसी फॉर्म कलेक्ट करताना त्याच्यामध्ये करेक्शन असेल तर उद्या तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रत्येक डिपॉझिटरला आवाहन करतो की त्यांनी फॉर्ममध्ये माहिती फिलअप करताना प्रॉपर माहिती फिलअप करा, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही द्याल ते सेल्फ अटेस्टेड करून प्रॉपर डॉक्युमेंट्स अटॅच करा. हे केवायसी कलेक्ट झाल्यानंतर बँक सगळ्या डिपॉझिटर्सचा डाटा जो आहे तो डीआयसीजीसीकडे पाठवणार आहे. त्यामध्ये केवायसी कम्प्लिटेड असलेल्या खातेदारालाच डीआयसीजीसी इन्शुरन्स रक्कम सँक्शन करते किंवा क्लेम सेटल करते. त्यामुळे आमचं सगळ्या डिपॉझिटर्सना आवाहन आहे की त्यांनी प्रत्येकाने केवायसी फॉर्म घेऊन ते बँकेमध्ये सबमिट करावं, जेणेकरून कोणीही या क्लेमपासून अलिप्त राहिला नाही पाहिजे. आता हे डाटा डीआयसीजीसीकडे पाठवल्यानंतर डीआयसीजीसी त्याचं ऑडिट करते, त्या डाटाचं क्रॉस व्हेरिफिकेशन करते. ते क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते क्लेम सेटल करते आणि क्लेम अमाऊंट जी आहे ती आपल्याला खातेदारांना देता येतं. ज्यावेळेस क्लेम सेटल होतील त्यावेळेस खातेदारांना बँकेकडून बोलवलं जाईल, त्यांच्या ओरिजिनल FDs, त्यांचे पासबुक वगैरे बँक आपल्याकडे घेईल आणि नंतर त्या जी काही क्लोजिंग अमाऊंट असेल त्यांची 5 लाखांपर्यंत मॅक्झिमम, ती त्यांच्या खात्यामध्ये, त्यांनी जो कॅन्सल चेक दिलेला असेल त्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग केली जाईल. ह्या प्रोसिजरला म्हणजे एकंदरीत पैसे मिळायला साधारण 5 ते 6 महिने जातील टोटल प्रोसिजरला. कुणीही घाई करू नका, आपल्याकडे फॉर्म भरून घेण्यासाठी 1 ते 2 महिन्याचा अवधी आहे, त्यामुळे कुणीही गर्दी करू नका. शक्यतो तुम्ही म्हणजे गर्दीच्या वेळी येणं टाळा, कारण आता कोविडची परिस्थिती असल्यामुळे जास्त गर्दी केल्यामुळे तो तीही अडचण होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या डिपॉझिटर्सना आवाहन आहे की आपल्याकडे घाई करण्यात काही अर्थ नाही आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही येऊन बँकेमध्ये
हे जे KYC डॉक्युमेंट्स भरून घ्या. सहकार खात्याने बँकेचे अनुभवी अवसायक जीजी मावळे यांची तडकाफडकी बदली कोणत्या कारणासाठी केली याची माहिती घ्यावी लागेल. यामागे राजकारण आहे का पाहावे लागेल. कारण बँक अवसायनात निघाल्यावर शेका पक्षाने आपल्या नेत्यांची भली मोठी यादी व्हॉट्सअपवर टाकून त्यांच्याकडेच ठेवीदारांनी पैसे मिळण्यासाठी अर्ज करावे असे टाकले होते. त्याला मावळे यांनी विरोध केला होता म्हणून सरकारकडून त्यांची बदली करून घेण्यात आली का याचा शोध घ्यायला हवा. ही माहिती घेऊनच त्यावर बोलणे योग्य होईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले.